सोलापुरातील बांधकाम क्षेत्रातील फुरडे ग्रुपने आता आयटी क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बांधकाम व्यावसायिक सुनील फुरडे यांचे सुपुत्र रोहन फुरडे यांनी दमाणी नगर फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरू केली आहे. या ठिकाणी बीपीओ केपीओ स्वरूपात कामकाज चालेल. जवळपास 70 जणांना यामुळे तातडीने रोजगार उपलब्ध होणार आहे. याचे उद्घाटन बुधवारी सकाळी 10 वाजता खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होईल. आज पत्रकार परिषदेत सुनील फुरडे यांनी ही माहिती दिली. यावेळी कंपनीचे सीईओ आनंद मार्डीकर, रोहन फुरडे आदी उपस्थित होते. आयटी केपीओ बीपीओ सर्व्हिसेस जे आहे त्याची सुरुवात आपण फुरडे ब्रँड चार्टर्स नवीन व्हेंचर म्हणून चालू करतोय. हे करत असताना आपण हे करावे का न करावं पण माझ्या मनात विचार आला की आपण काम काय मोठं करतो आहोत याच्यापेक्षा एक पॉझिटिव्ह मेसेज सोलापूरकरामध्ये गेला पाहिजे. सोलापूरमधल्या उद्योगधंद्याला रुचिकावस्था आली पाहिजे. इथल्या उद्योगधंद्याला वाढ झाली पाहिजे आणि इथला तरुण इथलं इंटेलेक्च्युअल जे बाहेर जात आहे त्याला थोपवण्यासाठी सोलापूरमध्ये सुद्धा संधी उपलब्ध होत आहे. खरं तर आता काही दिवसातच विमानसेवा सुरू होत आहे असं आपल्याला चिन्ह दिसतंय. मग आपण एकेकाळी महाराष्ट्रातील 4-5 नंबरवरचं शहर होतो आणि काळाच्या ओघामध्ये आपण थोडंफार मागवत राहिलो का तर त्या संदर्भात आपण एक पॉझिटिव्ह मेसेज आपल्या सोलापूरकर जनतेच्या मध्ये गेला पाहिजे. तर अशा दृष्टीनं खरं तर आम्ही याची पत्रकार परिषद घेऊन आमचं पुढचं विजन काय आहे हे सांगण्यासाठी केलं आहे. तर खरं तर पृथ्वीनं वाचायला व्यर्थ म्हणण्यासारखं खरं तर जास्त बोललं नाही पाहिजे, कामानं सुरुवात केली पाहिजे.